नमस्कार, मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं मी अस्मिता या आपल्या ईट अँड ट्रॅव्हल ब्लॉगच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रमैत्रिणींनो, खरंच आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म या सुजलाम सुफलाम अशा कोकणभूमीमध्ये झाला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या आपल्या या कोकणभूमीत अनेक सुंदर सुंदर पर्यटन स्थळे आणि तीर्थस्थळे आहेत, ज्यांची अनुभूती घेताना आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. यांपैकीच एक ठिकाण म्हणजे रत्नागिरीतील संगमेश्वर येथील मार्लेश्वर. माझ्या गावापासून जवळपासच असलेले हे देवस्थान अजूनपर्यंत ऐकण्यात तर होते, पण जाण्याचा योग मात्र आला नव्हता. यंदा गावाला गेलो होतो तेव्हा एक दिवस एक्स्ट्रा होता, म्हणून मग आम्ही हा मार्लेश्वरचा बेत केला. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्लेश्वराचं थेट दर्शन तर होणारच आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी कसं पोचायचं, येथे येण्यासाठीचा बेस्ट सीझन कोणता, खाण्यापिण्याची स्वच्छतागृहाची काय सोय आहे, तसेच येथील प्रमुख आकर्षणे कोणती आहेत आणि मुख्य म्हणजे इथे येताना कोणती काळजी घ्यावी, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रमैत्रिणींनो, आम्ही मार्लेश्वरला पहिल्यांदा जात असल्यामुळे गुगल मॅपवर मार्लेश्वराचं डायरेक्शन सेट करून आम्ही निघालो मार्लेश्वरला. निवळी फाट्यावरून देवरुक मार्गे आम्ही निघालो तेव्हा आम्हाला वाटेत अंगवली येथे हे सुंदर मंदिर दिसले. हे सुद्धा मार्लेश्वराचेच आद्यस्थान आहे. येथून पुढे 8 मिनिटावर आहे मारळ येथील मार्लेश्वराचे देवस्थान. मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावामध्ये सह्याद्रीच्या डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक अद्भुत आणि स्वयंभू असं शिवतीर्थ आहे. हे देवस्थान मुंबईहून चिपळूण मार्गे 323 किलोमीटर तर पुण्याहून सातार कराड मार्गे 265 किलोमीटरवर आहे. कोल्हापूरवरूनही आंबाघाट मार्गे तुम्ही मार्लेश्वरला येऊ शकता. तसेच साकरपा देवरुखवरून मार्लेश्वरला येण्यासाठी ST बसेससुद्धा उपलब्ध आहेत. निवळी फाट्यावरून मार्लेश्वरला पोहोचण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला. मार्लेश्वराच्या या भव्य सुंदर प्रवेशद्वारातून आत शिरताना प्रत्येकी 10 रुपये याप्रमाणे एंट्री फी घेतली जाते. वाहनांसाठीची पार्किंग मात्र फ्री आहे. तुम्ही जर स्वतःच्या वाहनाने इथे येत असाल ना तर मग काही टेन्शनच नाही, मंदिराच्या अगदी पायथ्यापर्यंत तुम्ही गाडीने येऊ शकता आणि येथे पार्किंगसाठी सुद्धा भरपूर जागा आहे. मंदिराच्या पायथ्यापासून ते थेट मंदिरापर्यंत ही अशी खाण्यापिण्याची दुकानं तुम्हाला दिसतील. ह्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 500 पायऱ्या चढाव्या लागतात, पण खरं सांगू हा सुंदर निसर्ग पाहत पाहत आपण कधी पायऱ्या चढून जातो ते कळतही नाही. मार्लेश्वराच्या ह्या पायऱ्या चढताना पायऱ्यांवर आपल्याला अनेक छोटी छोटी दुकाने दिसतात, जिथे तुम्हाला पूजेचं साहित्य, प्रसाद, पाणी, नाश्ता, थंड पेय सगळं काही मिळेल. त्यामुळे ह्या दुकानातल्या थंड पेयांचा आस्वाद घेत थोडा वेळ या दुकानाच्या समोर असलेल्या खुर्च्यांवर बसून आरामही करता येतो. मार्लेश्वराच्या ह्या पायऱ्या चढायला तितक्याशा कठीण नसल्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ह्या मार्लेश्वराच्या दर्शनासाठी येतात. खरं सांगायचं तर मला ह्या 500 पायऱ्या वाटल्याच नाहीत. तुम्हाला जर माहीत असेल की ह्या पायऱ्या नक्की किती आहेत तर मला कमेंट करून जरूर कळवा. आता आपण येऊन पोहोचलो आहोत मंदिर परिसरामध्ये. इथे चप्पल काढण्यासाठी चप्पल स्टँडची सोय आहे. इथून आतमध्ये आहे ती गुहा ज्याच्यामध्ये आहे मार्लेश्वराचे वास्तव्य. इथून पुढे गेल्यावर तुम्हाला समोरच दिसेल एक प्रशस्त असं सभागृह आणि आपल्या उजव्या हाताला आहे मार्लेश्वराची गुंफा. या गुहेच्या प्रवेशद्वाराची उंची कमी असल्यामुळे आपल्याला या गुहेत मार्लेश्वराच्या दर्शनासाठी जाताना वाकून जावे लागते. गुहेच्या उजव्या बाजूला हे गणपती बाप्पांचे मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला आहे हे गंगाकुंड. या कुंडाला 4 पायऱ्या आहेत. या कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांसुद्धा या कुंडाच्या शेवटच्या पायरीपर्यंत पाणी असते. मारळगावचा ईश्वर म्हणजे मार्लेश्वर याच्या दर्शनासाठी आत गुहेमध्ये जाताना खरंच अंगावर काटा येतो. अंधाऱ्या गुहेमध्ये दगडी दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात घडणारे मार्लेश्वराचे दर्शन केवळ अद्भुतच. या गुहेमध्ये महादेवाच्या 2 पिंडी आहेत. एक पिंड आहे मार्लेश्वराची तर दुसरी आहे त्याचा मोठा भाऊ मानला जाणाऱ्या मल्लिकार्जुनाची. मार्लेश्वराच्या या गुहेमध्ये पूर्वी सापांचे, नागांचे वास्तव्य असे, पण असे म्हणत की ते भक्तांना काहीही इजा करत नसत. परंतु सध्या मात्र माणसांच्या गर्दीमुळे हे नाग सहसा दिसत नाहीत, त्यामुळे जर सापांच्या भीतीमुळे तुम्हाला इथे यायला भीती वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. महाशिवरात्री तसेच श्रावण महिन्यामध्ये येणारे श्रावणी सोमवार या दिवशी येथे विशेष गर्दी असते. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी पार पडणारा मार्लेश्वराचा विवाह हा सुद्धा इथला एक मोठा उत्सव आहे.
या दिवशी साखरपा गावातील गिरजाई म्हणजे पार्वती हिचं लग्न मार्लेश्वराशी लावले जाते व देवरुखचा वाडेश्वर हा या लग्नाचा यजमान असतो. हा कल्याण सोहळा जवळजवळ 3 दिवस असतो, त्यामुळे इथे सलग 3 दिवस जत्रा व यात्रा असते. अतिशय जबरदस्त असा हा सोहळा पाहण्यासाठी भाविक लाखोने गर्दी करतात. देवळाच्या परिसरातील गुहेसमोरील हे सभामंडप एखाद्या थिएटरच्या बाल्कनीसारखंच वाटलं मला. इथे तासनतास उभं राहून आपण निसर्गाचं हे सुंदर चलचित्र पाहू शकतो. पावसाळ्याच्या दिवसात इथून दिसणारा निसर्ग खरंच खूप अलौकिक असेल. मार्लेश्वराच्या दर्शनाबरोबरच भाविकांना पर्यटकांना आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे येथे बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा. हा धबधबा सुमारे 200 फूट उंचीवरून खाली येतो. मार्लेश्वरला आल्यावर या धबधब्याच्या खाली आंघोळ करून मग मार्लेश्वराचे दर्शन घ्यायचे अशी पद्धत आहे. या धबधब्यांच्या दिशेने जाणारा रस्ता पायऱ्या थोड्याशा अवघड आहेत, त्यामुळे येथून चालताना थोडी खबरदारी घ्यावी लागते. पावसाळ्यानंतर साधारण नोव्हेंबर ते एप्रिल मे पर्यंत या धबधब्याचा आनंद लुटता येतो, परंतु भर पावसाळ्यात मात्र या धबधब्यांजवळ जाण्यास बंदी असते. पर्वताच्या अंगावरून ठिकठिकाणाहून उसळी मारत खाली येणारे हे धबधबे पुढे बाव नदी म्हणून वाहू लागते. धारेश्वर धबधब्याच्या दिशेने जाताना वाटेत आपल्याला हे सुंदर दत्त मंदिर दिसते. नीरव अशा शांततेत दत्तगुरूंचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो धबधब्याचा आनंद घेण्यासाठी. मार्लेश्वरला आल्यावर घ्यायची काळजी म्हणजे मंदिर परिसरामध्ये माकडांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे, त्यामुळे आपल्या जवळील सामानाची विशेष काळजी घ्या आणि कृपया त्यांना वेफर्स कुरकुरे यांची पाकिटं खायला देऊ नका. दुसरं म्हणजे इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जीपे फोनपे हे इथे चालत नाही, त्यामुळे मुबलक प्रमाणात कॅश तुमच्याजवळ ठेवा. मार्लेश्वराचं दर्शन घेण्यासाठी धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी जेव्हा आपण इथे येता तेव्हा ह्या परिसराच्या स्वच्छतेचा पावित्र्याचा सुद्धा विचार करा. आपल्याजवळच्या रिकामा प्लॅस्टिकच्या बॉटल्स बिस्किट वेफर्सचे पॅकेट्स हा सगळा कचरा एखाद्या पिशवीमध्ये भरून एकतर कचऱ्याच्या डब्यात टाका किंवा आपल्या घरी घेऊन जा, पण इथल्या निसर्गाला हानी पोहोचू नका. तुमच्या मनाला भुरळ पाडणारे हे धबधबे जितके सुंदर मनमोहक आहेत ना तितकेच ते धोकादायक सुद्धा आहेत, त्यामुळे इथे आल्यावर मजा करताना सेल्फीज काढताना थोडी काळजी घ्या. लांबून जवळ वाटणारा हा धबधबा तितकासा जवळ नाही आहे. मंदिरापासून धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागतात. या मोठमोठ्या दगडांवरून कसरत करत आम्ही कसेबसे धबधब्यापर्यंत पोहोचलो आणि इथे पोहोचल्यावर समोरचं दृश्य पाहून अगदी मंत्रमुग्ध झालो. मार्लेश्वरच्या ह्या प्रवासादरम्यान आम्ही एका ठिकाणी स्टे केला होता आणि खूप सुंदर अनुभव होता आमचा, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तेव्हा पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर मित्रमैत्रिणींनो, स्वर्गाहूनही सुंदर अशी अनुभूती देणाऱ्या ह्या मार्लेश्वराचे दर्शन ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मी अस्मिता ह्या आपल्या ईट अँड ट्रॅव्हल व्लॉगच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.